सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली घटनेचा अंदाज येताच कामगारांनी सुरक्षित स्थळी धाव घेतल्याने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या कंपनीतील ज्वलनशील रसायने आगीच्या भक्षस्थानी पडली त्यामुळे काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले होते परिणामी कंपनी आगीच्या विळख्यात सापडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची परिसरात चर्चा असली तरी अद्याप अधिकृतरित्या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही आगीची माहिती मिळताच नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे तीन कोपरगावचे दोन सिन्नर माळेगाव एमआयडीसीचे चे एक अशा अग्निशमन बंबाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुरेंद्र देशमुख परिस्थितीवर लक्ष ठेवून होते तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यशवंत भावेस्कर पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते